प्लास्टिकची वस्तू आहे ती लोकांपासून दूर व्हावी. आरोग्यासाठी केमिकल वस्तू आहे ती धोकादायक असल्यामुळे आम्ही सेंद्रिय शेती करण्याचा आम्ही खूप प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनामध्ये उन्नती घडून आणण्यासाठी व महिला सक्षमीकरण करण्यासाठी उमेद अभियान जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे योजना राबवत आहे. महिलांना आर्थिक व सामाजिक पाठबळाने स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना आर्थिक सक्षमीकरण करणे हा अभियानाचा संकल्प आहे. माझं नाव कातुबाई भीमा गावित, बोरझर, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान ह्याच्यामधून आम्ही महालक्ष्मी सरस या ठिकाणी स्टॉल नंबर 141 आम्ही स्टॉल लावलेला आहे. आणि आम्ही एक विशेष म्हणजे काळा तांदूळ आणलेला आहे, तो आमच्या स्वतःच्या शेतामध्ये पिकवलेला आहे. शुगर आहे, शुगर फ्री आहे. आणि शुगर फ्री झाल्यानंतर त्याची खीर पण चांगली लागते, नॉर्मल भात पण करून खाऊ शकतो. एक डिलिव्हरी महिला आहे, तिला पौष्टिकसाठी ते आहार म्हणून चांगला आहार आहे. इतर भातांपेक्षा, इतर तांदूळांपेक्षा हा जो भात आहे तो अतिउत्तम आहे, रक्तवाढीसाठी आहे. आणि आमचा जो प्रोडक्ट आहे तो हळदी पावडर आहे, ऑर्गॅनिक आहे, ओरिजिनल आहे. आणि बिना खताचं आम्ही त्या हळदची शेती करतो आहे. आणि त्या हळदला पण भरपूर मागणी आहे. त्याच्याबरोबर आम्ही तुवर डाळ आहे आणि ती डाळसुद्धा आम्ही ऑर्गॅनिक केली आहे, आम्ही स्वतःच्या शेतामध्ये पिकवत आहे. आणि त्याचं सेंद्रिय शेती करण्यासाठी आम्हाला 4 वर्ष लागली आहे, तेव्हा आम्ही म्हणजे त्या आमच्या स्वतःच्या शेतामध्ये आम्ही ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेत खत वापरून आम्ही शेती करत आहे, स्वतः मेहनत करत आहे, स्वतः करून प्रोडक्ट हे तयार करत आहे. आणि लोकांपर्यंत जसं काही जे केमिकलची वस्तू आहे ती लोकांपासून दूर व्हावी. आरोग्यासाठी केमिकल वस्तू आहे ती धोकादायक असल्यामुळे आम्ही सेंद्रिय शेती करण्याचा आम्ही खूप प्रयत्न करत आहे. आणि आमचा पूर्ण गटातल्या 10 महिला आहेत, त्या 10 महिला पूर्ण आणि जातीवरचं आणि कांडणी कुटणी आहे त्याच्यामध्ये आम्ही कांडून सर्व महिला एकत्र हे करून बिझनेस करत आहे. थँक्यू. महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान ह्यांच्यामार्फत आम्हाला इथपर्यंत आलो आहे. आणि आमच्या मालाला खरोखरच खूप मागणी पण आहे. आणि हे इथपर्यंत आणण्यासाठी आमचे तालुक्याचे ठाकूर सर आहे, त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे, खूप सहकार्य केलं आहे. आणि त्याचप्रमाणे हेमंत सर आहे, ते पण आमच्या संगती आहे. आणि त्याचप्रमाणे पवार सर आहे, त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. त्याचप्रमाणे आमचं नवापूर तालुक्याचं आहे, आम्ही तर नवापूर तालुक्यावरून, आम्हाला संजीवनी सर आहे आणि त्यांनी पण खूप मार्गदर्शन केलं आणि इथपर्यंत आम्हाला पुढं आणलं आहे. आणि पुढं जाण्यासाठी और अजून पण त्या मार्गदर्शन करत आहे. आणि आम्ही खूप त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि खरोखरच आम्ही त्यांचं जर मार्गदर्शन भेटलं नसतं तर आम्ही इथपर्यंत आलो नसतं आणि आमच्या मालाला मागणी जास्त वाढली नसती, तर आमचं पण स्वतः परिवाराचं पण विकास होत आहे, त्यातल्या त्यात आमच्या गटातल्या महिलांचा पण विकास होत आहे आणि आमच्या गावाचा पण आम्ही विकास करत आहे. त्याप्रमाणे आम्ही तालुक्याचा पण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आणि जिल्ह्यापर्यंत प्रयत्न करणार आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी प्रयत्न करत आहे. धन्यवाद. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी,
हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे